नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झालेला सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण यांच्याबद्दल जाणून घेऊयात काही खास गोष्टी एकाच वेळी लाखो लोकांशी आपल्या बोबड्या भाषेत संवाद साधणारा आणि तमाम लोकांना आपल्या गोलीगत आणि बुकी टेंगूळ या प्रसिद्ध डायलॉगने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणारा सूरज चव्हाण सूरज चव्हाणचे लाखोच्या संख्येने चाहते आहेत बारामती तालुक्यातील मोंडवे गावचा रहिवासी असलेले सूरज चव्हाण यांचे आयुष्य खूपच खडतर आहे आईवडिलांचे छत्र हरपलेला मुलगा अवघ्या महाराष्ट्राला आपले आईवडील मानतो लहानपणापासून तो बोबडा बोलतो बोबडे बोलणे हे त्याचे शारीरिक व्यंग आहे मात्र त्याचे व्यंगच त्याचे बलस्थान बनले सो ले ले सूरज चव्हाण यांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलेले आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी लोकांना आपलेसे केले टिकटॉकने सूरज यांना रातोरात स्टार केले त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली सुरुवातीच्या काळात फार मोठा संघर्ष करून अनेक अडचणीवर मात करत सूरज चव्हाण यांनी सोशल मीडियावर आपली ओळख निर्माण केली सूरज चव्हाण यांनी बिग बॉसच्या घरात आपली संपूर्ण कहाणी सांगितलेली सूरज चव्हाण यांच्या वडिलांचे कॅन्सरने निधन झाले या धक्क्यातून त्यांची आई सावरू शकली नाही त्यांच्या आई आणि आजी यांचे एकाच दिवशी निधन झालेले सूरज यांचा सांभाळ त्यांच्या बहिणीने केला सूरज यांच्या परिवारात आता त्यांच्या आत्या आणि पाच बहिणी आहेत सूरज चव्हाण हे टिकटॉकवर काम करून ऐंशी हजार रुपये रोज कमवायचे तर आता ते दिवसाला तीस ते पन्नास हजार रुपये मिळवतात दरम्यान सूरज चव्हाण आता बिग बॉस मराठीच्या घरात सहभागी झाले असून ते पुढे कसा खेळ खेळणार हे महत्त्वाचं आहे सूरज चव्हाण यांनी चित्रपटात देखील काम केलेलं आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला सुप्रसिद्ध सोशल मीडिया स्टार व इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाण यांची जी खरी जीवन कहाणी कशी का वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मराठी चंद्री टी व्ही या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूया जय महाराष्ट्र